भारतीय जनता पार्टी ने बुधवार को जिलाधिकारी को 3 महत्वपूर्ण योजनाओं के संदर्भ में ज्ञापन सौंपा। वहीं प्रवीण दटके ने आरोप लगाया है कि कोरोना के कारण संजय गांधी निराधार योजना के अंतर्गत मिलने वाले लाभ को समाज के दुर्बल वंचित उपेक्षित घटकों को राहत देने के लिए राज्य सरकार असमर्थ है। दटके ने कहा कि मांगे पूर्ण ना होने पर सड़कों पर उतरेंगे। आज 3 विषयांकरता निवेदन होते, आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा वे मागितला होता, सोबत माननीय विकास भाऊ आणि मोहन भाऊ पण आहेत, आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष आहेत। 3 फारच ज्वलंत विषय आहेत जे जनतेचे आहेत। पहिला विषय ई सेवा केंद्र, 1 लाखाच्या मागे जवळपास 1 केंद्र असावं अशी संकल्पना आहे। नागपुरात जवळपास 400 सेंटरची गरज आहे आणि ते फक्त 70-80 आहेत। त्यांना वारंवार आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही नियमाप्रमाणे ॲड काढा। महानगरपालिकेने जागेंचा अहवाल पाठवला, तो मिळत नव्हता, तो आम्ही मिळवून दिला। महानगरपालिकेने आपली कारवाई पूर्ण केली, पण कलेक्टर ऑफिस ती जाहिरात काढत नाही आहे। आम्ही जुन्या आयुक्तांना म्हटलं होतं आणि आता नवीन कलेक्टरना आम्ही सांगितलं आहे, आणि त्यांनी आता आम्हाला सांगितलं की मी तात्काळ याच्यावर मी कारवाई करते। दुसरा विषय आहे अन्नधान्य विभागाचा, परत तोच विषय। एकीकडे केंद्र सरकार मोफत धान्य पाठवत आहे, पण राज्य सरकारनी अनेक कार्ड NPH केले आहे, NRC केले आहेत। जवळपास नागपुरातली 7 ते 8 लाख पॉप्युलेशन याच्यामुळे होरपळून राहिली आहे। आम्ही कोरोना काळ असल्यामुळे सरकारला त्रास होऊ नये, पोलीस प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून निवेदनाच्या माध्यमातून 1 नाही 2 नाही 3 वेळा येऊन भेटलो आहे। आज आम्ही त्यांना शेवटची संधी दिली आहे की तुम्ही निर्णय करा, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, मग आम्ही कोरोनाचं कारण ऐकणार नाही। कारण कोरोना आहे, लोकांचा व्यवसाय नाही, हात ठेले याच्यावाले मजूर लोक आहेत, त्यांना धान्य मिळत नाही। 3 महिने मी एखाद्या कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे मी गेलो नाही धान्याच्या दुकानात, माझं कार्ड NPS झालं आहे। असे 2.5 लाख कार्ड आहेत, नवीन कार्ड काढले आहे, त्यांना 65,000 वरती करून टाकले। अशा अनेक अडचणी आहेत। मागे आम्ही बावनकुळे सामंतच्या नेतृत्वात आलो होतो, पण या सरकारला या अन्नधान्य विभागाला काहीच करायचं नाही असं दिसत आहे। त्यामुळे आज परत एकदा आम्ही नवीन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे, याही बाबतीत ते विचार करू असं म्हणतात। नंबर 3, संजय गांधी निराधार योजनेचा ज्वलंत विषय आमचे आमदार साहेब माननीय विकास भाऊ इथे आहेत, मोहन भाऊ इथे आहेत। अनेक लोक यांच्या घरी चक्र मारतात, आणि कोणाचा मुलगा 25 वर्षाचा झाला म्हणून त्याचं कार्ड बंद करून टाकलं। ज्यांच्या शरीरात एक मुलगी आज आली होती आमच्या डिपार्टमेंट, तिच्या शरीरात रक्ताची अडचण आहे, तिला महिन्याचा 2,000 रुपये खर्च, तिला 1 रुपया मिळत नाही। असे किमान 50,000 लाभार्थी यातनं वंचित होऊन राहिले, आणि तिला आई वडील दोघंही कोणी नाही। असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक दिव्यांग आहेत, अनेक रोगी लोक आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्या रेशन कार्डवर त्यांच्या मुलाचं नाव असेल आणि तो 25 वर्षाचा झाला म्हणून त्याचं कार्ड बंद करून टाकलं। उत्पन्नाचा दाखला जो 13-13 वर्षात कधी नव्हता मागे, तर दरवर्षी तो यावर्षीचा नोटीस लागला आहे। अशा अनेक अडचणी हे महाविकास आघाडी गोरगरिबांना त्रास देण्याकरता अडचणी समोर आणतात, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि हे जर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी कळून यातला मार्ग नाही निघाला, तर आम्ही या सर्व लाभार्थ्यांचाही एक मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्याचा विचार करतो आहे। आम्ही कोरोनामुळे थांबलो आहे, कारण आम्हालाही कळत आहे की प्रशासनाला त्रास होईल, शहरात अडचण निर्माण होईल, त्यामुळे पण आता अशक्य झालं त्यांचं जीवन, अशक्य प्राय झाला। त्यांना एक साधं म्हणजे त्यांचं औषध आणण्याकरता पैसे नाही अशी स्थिती आहे, आणि अनेक लोक मदत करतात, पण किती दिवस मदत होणार। त्यामुळे या लाभार्थ्यांना तो तात्काळ जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना तो लाभ मिळावा अशी आमची कळकळीची विनंती होती। त्यावरही त्यांनी सांगितलं की मी बैठका लावली आहेत, मी स्वतः बैठक घेते, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पुढचे 10-12 दिवस त्याची वाट पाहू, नाहीतर या 3ही विषयात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आम्ही त्यांना दिला।